लहान मुलांमध्ये होणारी डायरिया डिसेंट्री नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई रद्द हॉस्पिटल असोसिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांमध्ये होणारी डायरिया डिसेंट्री विषयीची माहिती बघणार आहोत तर लहान मुलांमध्ये जर तीन ते चार वेळेस यापेक्षा जास्त जर त्यांना लूज वॉटर स्टूल म्हणजेच पाण्यासारखी पातळ संडास होत असेल तर त्याला डायरिया डिसेंट्री झाली आहे तर डायरिया डिसेंट्रीमध्ये आपल्याला डिहायड्रेशन होऊ नये म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं आणि त्याचबरोबर शरीरातील जे काही इलेक्ट्रोलाईट्स आहेत सोडियम पोटॅशियम यासारखे जे इलेक्ट्रोलाईट्स आहेत ते सुद्धा मेंटेन राहावं हे पाहणं गरजेचं असतं तर सर्वात प्रथम आपण याचे जे काही कॉजेस आहेत म्हणजे कारणं काय काय आहेत ते कारण आपण बघूयात तर याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन नव्वद टक्के कॉज लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे होत असतो तर व्हायरल इन्फेक्शनमध्ये रो रोटा व्हायरस सारखे अनेक जे व्हायरल इन्फेक्शन आहे त्यामुळे डायरिया डिसेंट्री होऊ शकतं त्याच्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन हे दूषित अन्न पाणी काही खाण्यात आलं असेल तर त्या दूषित अन्न पाण्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर पॅरासायटिक इन्फेक्शन आहे त्याच्यानंतर कमी क्वचितच काही वेळा काही औषध अँटीबायोटिकचा डोस जास्त झाला किंवा घेण्यात आला तर त्या मेडिसिनमुळे सुद्धा डायरिया डिसेंट्री होऊ शकते आणि सहा महिन्यापर्यंत जन्मजात बाळापासून सहा महिन्याच्या बाळाला बाळापर्यंत काही सिस्टमिक इलनेसमुळे सुद्धा डिसेंट्री डायरिया होऊ शकतो तर ही झाली याची कारणं याच्यानंतर याची लक्षणं काय आहेत तर सगळ्यात मोठं लक्षण आहे की लूज वॉटर इज टूल म्हणजे पाण्यासारखी पातळ संडास होणं तीन चा ते चार वेळेच्या अधिक होणं त्याच्यानंतर काही जणांमध्ये संडासमधनं रक्त येऊ शकतं त्याच्यामध्ये काही जणांना खूप जास्त पोट दुखू शकतं त्याच्यानंतर काही जणांमध्ये मळमळ उलटी होऊ शकतं त्याच्यानंतर जर संडासमधनं रक्त येत असेल आणि ताप असेल तर इमिजिएट आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे तर ही झाली याची लक्षणं लक्षणानंतर याचं मॅनेजमेंट म्हणजेच ट्रीटमेंट कशी करावी तर सगळ्यात पहिलं सगळ्यात बेस्ट जे आहे ओ आर एस थेरपी त्याच्यानंतर ओ आर एस -E थेरपी देत असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्याला सांगितलं आहे की आपल्या शरीरातील पाणी मेंटेन ठेवण्याचं काम इलेक्ट्रोलाइट्स करत असतं आणि पेशंट पुढे काही त्याच्यामध्ये धोका संभवू नये ओ आर एसनी काही लूज मोशन थांबत नाही पण पुढे होणाऱ्या ज्या सिस्टमिक धोका आहे तर तो, तो धोका ओ आर एसमुळे टळत असतो तर ओ आर एस देताना आपल्याला काय करायचं आहे तर दोन महिन्यापर्यंत जर बाळ असेल दोन ते सहा महिन्यापर्यंतचं बाळ असेल तर त्याला आपल्याला पाच चमचे प्रत्येक लूज नंतर म्हणजे प्रत्येक वेळा संध्या झाल्यानंतर त्याला पाच वेळा पा पाच चमचे आपल्याला ओ आर एस सोल्युशन द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन वर्षाच्या पुढं जर असेल तर त्याला आपल्याला सहा महिन्याच्या वर ते दोन वर्षापर्यंत जर बघितलं त्याला तर एक अर्धा ग्लास आपण ओ आर एस सोल्युशन त्याला देऊ शकतो त्याच्यानंतर दोन वर्षाच्या पुढे दहा वर्षापर्यंत अर्धा ग्लास ते एक ग्लास आपण ओ आर एस सोल्युशन त्याला पाजू शकतो आणि दहा वर्षाच्या वयोगाठावरील त्याला आपण दोन लिटर आ, लिटर तर दोन ते तीन लिटरसुद्धा ओ आर एचचं सोल्युशन आपण देऊ शकतो ह्या ओ आर एचच्या सोल्युशनमध्ये काही एक लिटरसाठी असणारे पॅकेट असतात तर काही दोनशे एम एल सोल्युशनसाठी पॅकेट असतात तर ती ते आपल्याला ते मार्कर्स बघायचे ओ आर एस सोल्युशन वापरताना आणि ओ आर एस सोल्युशन आपल्याकडं नाही आहे रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळेत रात्री लोज मोशन चालू झालंय तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला तर ओ आर एस सोल्युशन तयार करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्या घरात असलेलं मीठ आपल्याला ला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्या घरात असलेली साखर आणि लिंबू याचं तिन्हींचं मिश्रण करून जर आपण हे ओ आर एस सोल्युशन बनवलं तर सुद्धा उपयोगी ठरतं त्याच्यानंतर प्री बायोटिक आणि प्रोबायोटिक प्री प्रो बायोटिक हे आपल्या शरीरामध्ये काही बॅक्टेरियाज हेल्दी बॅक्टेरियाज म्हणजे चांगले आपल्या शरीरातील पचन व्यवस्थित ठेवण्यासाठीच्या हेल्दी बॅक्टेरियाज असतात तर त्याचे ही औषधं त्याचे पावडर फॉर्ममध्ये असेल लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर हे किंवा ड्रॉप फॉर्ममध्ये असेल ह्या तिन्ही फॉर्ममध्ये हे उपलब्ध आहे तर याने सुद्धा आपला लूज मोशन डायरिया कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर अँटीबायोटिकची गरज खूप कमी याच्यामध्ये लागते फक्त दहा टक्के केसेसमध्ये अँटीबायोटिकची गरज पडते कारण मुख्यत्वे लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळेच डायरिया होत असतो तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही अँटीबायोटिक घ्या स्वतःच्या मनाने लहान मुलांसाठी अँटीबायोटिक घेऊ नका लहान मुलांमध्ये डायरिया डिसेंट्रीमध्ये काय आहार द्यावा तर सगळ्यात पहिले आपल्याला ओ आर एस सोल्युशन द्यायचं आहे ओ आर एस सोल्युशन आपल्याकडे उपलब्ध नसेल तर मीठ साखर आणि लिंबू याचं मिश्रण करून आपण ओ आर एस सोल्युशन घर गर, घरी बनवून त्यांना देऊ शकतो त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच आई मुलाला दूध पाजत असेल तर ते दूध आईचं दूध आपल्याला बंद करायचं नाही आहे आईच्या दुधामध्ये अनेक पोषण मूल्य असतात त्यामुळे आईचं दूध आपल्याला बंद नाही करायचं आहे त्यानंतर राईस वॉटर म्हणजेच तांदळाचं पाणी आपण देऊ शकतो त्याच्यानंतर डाळीचं पाणी आपण देऊ शकतो त्याच्यानंतर व्हेजिटेबल सूप म्हणजेच भाजीपाल्याचं सूप आपण देऊ शकतो आणि घरी बनवलेली लस्सी लस्सीमध्ये दही असतं घरी बनवलेली लस्सी आपण त्या बाळाला देऊ शकतो त्याच्यानंतर लिंबाचा ज्यूस असेल घरी बनवलेला कमी साखरेचा सा आपण देऊ शकतो त्याच्यानंतर नारळाचं पाणी आपण देऊ शकतो त्याच्यानंतर प्लेन वॉटर आपण ह्या गोष्टी आहारामध्ये आपण त्या लहान बाळाला देऊ शकतो आता वॉर्निंग साईन म्हणजेच धोक्याच्या साईन्स काय आहे डायरिया डिसेंट्रीमध्ये तर पहिलं जे साईन आहे जर सहा महिन्याच्या आजचा लहान मुलगा असेल आणि त्याला सात ते आठ वेळेच्या वर लूज मोशन झाले असतील वॉटरी लूज मोशन झाले असतील तर त्यांनी इमिजिएट आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण सहा महिन्यापर्यंत त्या बाळाला काही सिस्टमिक इलनेसमुळे सुद्धा डायरिया आहे की काय हे बघणं गरजेचं असतं त्याच्यानंतर डायरियासोबत त्याला वॉमिटिंग होत आहेत त्याला ओ आर एस फ्ल्यूइड तो घेऊ शकत नाही अशा वेळेसही डॉक्टरांशी सल्ला घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर डायरिया आहे ओमिटिंग आहे तापही येत आहे तर अशा वेळेसही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ताप येतोय आपल्याला ताप येतो आहे आणि लूज मोशन्सही सारख्या चालू आहेत तर अशा वेळेसही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर संडासमधनं रक्त जात आहे तर अशा वेळेसही आपल्याला डॉक्टरांचा इमेजिएट सल्ला घेणं गरजेचं ठरतं आणि खूप जास्त पोट दुखत आहे डायरिया आहे खूप जास्त पोट दुखत आहे तर अशा वेळेसही आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर लघवीचं प्रमाण कमी झालं आहे चोवीस तासामध्ये लघवीचं प्रमाण जर कमी झालं असेल तर ह्या वॉर्निंग साइन्स आहेत